नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुषमाताई भोईर यांनी क्रोमा शोरूम व्यवस्थापकांना दिला। ऐरोलीतील पटणी क्षेत्रात इन्फिनिटी रिटेल क्रोमा लवकरच सुरू होणार आहे। क्रोमामध्ये खाजगी संस्थेतर्फे नोकर भरती सुरू असून यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसल्यामुळे स्वराज्य स्थानिक जनरल व माथाडी कामगार युनियनच्या अध्यक्षा सुषमाताई भोईर व सरचिटणीस घनश्याम अडसूळ यांनी स्थानिकांची भरती करावी असे पत्र दिले होते, मात्र व्यवस्थापकांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवल्यामुळे सुषमाताई भोईर व घनश्याम अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ऐरोलीतील क्रोमा शाखेतील मॅनेजरची भेट घेऊन स्थानिकांच्या भरतीसंदर्भात जाब विचारला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे लोडिंग अनलोडिंग होणार माल थांबवा असा इशारा सुषमाताई भोईर यांनी दिला। तसेच 8 दिवसात स्थानिकांची भरतीसंदर्भात निर्णय घेतला नाही तर क्रोमाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही सुषमाताई भोईर यांनी दिला आहे। जो ये सब टेक केयर कर रहे हैं, अभी हमारा जो इधर रोल है साइड, हमारा स्टॉक मूवमेंट होगा, हम इधर सेटअप करेंगे और हम इधर सेटअप कर देंगे स्टोर, हमारा यहाँ पर रोल खत्म हो जाएगा। सर लेकिन 11 तारीख को मैंने लेटर दिया है, अभी कितना दिन रुकेंगे हम लोग? नहीं, अभी आपको मालूम था लेटर मिला था, पूरा स्टाफ ये लेटर हमारे पास आया था, हमने वो टीम तक पहुँचाया। सुनिए, तो आपने उनसे फीडबैक दिया? वो हमारा रोल नहीं ना सर। क्यों? हमारा हम एक पैसेंजर की तरह, हम उनको एक चीज दे देंगे। नहीं, इस जगह पर आप काम कर रहे हैं ना अभी टेम्पररी सेटअप के, बट राइट नाउ यू आर अ रिजर्व पर्सन। नहीं, ये चीज के लिए नहीं, ये मैं बता रहा हूँ, हमारा ये हम लोग स्पोक्स पर्सन नहीं। खत्म हो गया तो आप जाएंगे? करेक्ट है आपकी बात, लेकिन हम ब्रांड के स्पोक्स पर्सन नहीं। लेकिन आपके ज्यूरिडिक्शन में आज ये प्रीमाइसिस आया है, तो आपके पास अगर 11 तारीख को लेटर आया और आपने बोला उनको फॉरवर्ड किया, तो आपको उनको उनसे फीडबैक लेना, ये आपकी रिस्पांसिबिलिटी है। हाँ, मेरे रोल में नहीं, कंपनी की तरफ से ये चीज मेरे पास नहीं दिया गया, कंपनी की तरफ से ये चीज नहीं। आप बोल रहे हो ठीक है, लेकिन कंपनी ने ये रोल मेरे लिए नहीं रखा है कि अगर मैंने किसी को लेटर दिया है तो मैं उससे पूछूं। मैं वहां पर सिर्फ एक मैसेंजर की तरह था, एक लेटर मेरे को यहाँ से मिला, हमने उसको आगे फॉरवर्ड कर, वो मैं बता। यावेळी उपाध्यक्ष स्वप्नील पाटील, खजिनदार संदेश भोईर, सदस्य निलेश मोरिया, अक्षय मोरे, प्रवीण इंगळे, अक्षय अडसूळ, अमित मोरिया आणि इतर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। स्थानिक जनरल आणि माथाडी कामगार युनियन, या युनियनचा फक्त एकच हेतू आहे की इथल्या स्थानिक आणि भूमिपुत्रांना इथे कामं मिळावी, त्यांना इथं कामं रुजू द्यावं। इथे काही आता सिक्युरिटी गार्ड असेल, इथं व्हेकल आलेली या गाड्यांना इथं सामान वगैरे इकडे तिकडे न्यायला, तर अशी कामं जी आहेत ती कामं मिळावी। प्लस जे आपले क्वालिफाईड मुलं आहेत, जे आपले इकडचे स्थानिक, मी असं म्हणत नाही की इथे भूमिपत्र म्हणजे पोलीस असेल किंवा आता इथं जे 40-50 वर्षापासून जे आहेत बाहेरून आलेले इथं स्थानिक झाले, त्या लोकांना पण इथं काम मिळायला हवं, फक्त एवढंच म्हणणे। आणि आज 11 तारखेला आम्ही इथे यांना लेटर दिलेलं आहे, तरी पण अजून ह्या इकडच्या क्रोमावाल्यांचा काही रिप्लाय नाही, या मॅनेजमेंटने आमच्याशी अजून काहीच बोलणी केलेली नाही, कारण की आता बोलणी केली नाही काय नाही म्हणून मला आज इथं यावं लागलं। आज यांचे 400 स्टोर आहेत, मला त्या ऑल इंडियामध्ये 400 आणि महाराष्ट्रात 60+ आहेत, तर आपण एक दोन आपल्याला जर इकडचे फक्त स्थानिक लेवलला जे आहेत क्रोमाचे स्टोर, तिथे स्थानिक लोकांना यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे। आता त्यासाठी आवाज उठवायला कोण नाही, आपले इथं मोठे नेते पडले, त्यांनी एक घ्यायला होतं की भूमिपुत्रांना, अरे इथं एवढ्या मोठ्या मोठ्या ITV झाले आहेत, इथे मोठे मोठे स्टोर झाले आहेत, तिथं आपल्या भूमिपुत्रांना घुसवायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे, कोणी अशा गोष्टी केलेल्या नाहीत। म्हणून मी विचार केला आपण आता यासाठी आपली युनियन बनवूया आणि ती भूमिपुत्र आणि स्थानिक लोकांसाठी लढायचं। आज आता इथे एक त्यांचा छोटा स्टाफ आहे, एक मॅनेजर आहे, थोडंफार ते त्यांच्या हातात फक्त इथं काहीतरी माल लोडिंग अनलोडिंग करायचं वगैरे ते आहे,
तर त्यांच्याशी बोलून फायदा नाही. त्यांच्या एका मॅनेजमेंटने आम्हाला मॅनेजर कोण होते माहिती नाही, त्यांनी एक फोन केलेला. फोनवर असे ते लाऊडली बोलत होते. म्हटलं ह्या माणसाची काय बोलणार, डायरेक्ट आम्हाला दम देण्यासारख्याच भाषा करत होते. मग आता त्यांना सांगलं ते तुम्ही कोणतरी तुमचा एक चांगला मोठा मॅनेजर कोण असेल त्यांच्याशी आम्हाला बोलणी करून द्या, तरच इथं काम थोडं चालू करा. त्यांना फक्त आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, दमदाटी नाही काय नाही, फक्त एक रिक्वेस्ट केलेली आहे. आमची मॅनेजमेंटशी बोलणी होत नाही तिथपर्यंत तुम्ही काम करा. पुढची तुमची स्थानिक लोकांना आमच्या भूमीपूजन इथं काहीच काम नाही मिळालं तर मग आम्ही मोठं आंदोलन इथं छेड किंवा उपोषणला बसावं लागलं मला तर मी उपोषणला पण बसेल. तर त्याला मी पत्र दिलं, आमच्या पत्राला त्यांनी वाटण्याच्या अक्षता दावले. ठीक आहे, आम्ही लढतोय स्थानिक लोकांसाठी. या प्रोजेक्टमध्ये या कुरुमामध्ये असंख्य प्रकारची कामं आहे. नुसतं माथाडी नसून इथे सुरक्षा रक्षकांचं काम आहे, आतमध्ये अंतर्गत काम करणाऱ्या लोकांचं काम आहे, अगदी हाऊसकीपिंगपासून सगळी काम आहे. आमचा हेतू हाच आहे की स्थानिक लोकांना प्राधान्य द्या, स्थानिक लोकांना द्या. रोजगार तुम्ही कोणाला कोणाला देणारच आहात तर तुम्ही स्थानिकांना द्या. ज्यांच्या जमिनी इथे गेलेल्या आहेत, त्यांच्या जागेवरती तुम्ही एवढे मोठे इमले बांधलेले आहेत, त्या लोकांना तुम्ही जर न्याय दिला तर स्थानिक लोकांमध्ये तो एक मेसेज चांगला जातो की क्रोमा ही स्थानिक लोकांना घेऊन चालणारी आहे. तुमचा यामध्ये व्यापारसुद्धा वाढतो आहे. तुमचा व्यापार वाढल्यानंतर तुमचा ब्रँड वाढते, तुमचं नाव वाढते आणि स्थानिकांना त्यांचा योग्य न्याय मिळतो आहे. आम्ही एवढंच तर मागतो आहे. पण आमच्या पत्राला जर ह्यांनी जर केराची टोपली दाखवली असेल तर जसं आमच्या अध्यक्ष यांनी सांगितलं की वेळ पडली तर आम्हाला आंदोलन करायला लागेल, उपोषण करायला लागेल. आणि त्याच्याही पुढे मी सांगतो, कायदेशीर भाषा जर ह्यांना दाखवायची कळत असेल तर आम्ही कायदेशीर भाषेसाठीही तयार आहोत. कारण कायदा हा कामगारांसाठीच आहे. अंग मेहनत करणारा कामगार म्हणजे काम, तो स्थानिक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. परत एकदा सांगतो, जे ह्या लोकांनी इथे नियुक्त केलेले जे आहेत, भले ते सिक्युरिटी असेल आणि इतर असेल, हे सगळं खाजगी आहे आणि हे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नसल्यामुळे चौकट कायद्याच्या चौकटीच्या बाहेर ह्या लोकांनी नियुक्त केलेले हे बेकायदेशीर सगळे कामं चाललेली आहेत. आमचा हाच त्यांना आग्रह आहे. आणि आम्ही का करतोय, जर का इथे माथाडी कामगार जर स्थानिक लोकांचे आले आणि हे जर मंडळामध्ये रजिस्टर झाले तर शासनाच्या मंडळामध्ये रजिस्टर झाल्याचा फायदा शासनाला सुद्धा लेवीच्या रूपामध्ये होतोय. मग ते सिक्युरिटी असेल किंवा माथाडी असेल, तर असा फायदा आम्ही शासनाचा सुद्धा करून देण्यासाठी आम्ही झडपडतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलंही काम हे कायदेशीर व्हावं यासाठी आमची संघटना आणि विशेष करून आमचे अध्यक्ष ह्या कायदेशीर सगळ्या चौकटी बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण आम्हाला मॅनेजमेंटकडून कुठल्याही प्रकारची तेवढी साथ भेटत नसून आज शेवटी त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवसांमध्ये आम्ही तुमच्याशी एक व्यवस्थित चर्चा करतोय. चर्चा केली नाही तर आम्ही आंदोलन, उपोषण आणि वेळ पडल्यास आम्ही कोर्टाची पायरीही चढायला आम्ही कमी करणार नाही. डीरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा.